ठाकरे सरकार असेपर्यंत मराठ्यांना कधीच आरक्षण मिळणार नाही. सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये. मराठ्यांचा जेव्हा उद्रेक होईल तेव्हा महाराष्ट्रात लपायला जागा मिळणार नाही, असा इशारा माजी खासदार निलेश राणेंनी ठाकरे सरकारला दिलाय. नमस्कार. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य नाही, कारण का ज्या मागे जे काही घडलं तेव्हाच खात्री पटली होती की ठाकरे सरकार असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, कारण का त्यांच्या मनातच नव्हतं. मी मागे म्हटलं होतं अशोक चव्हाण त्या समितीत असेपर्यंत मराठ्यांनी विसरून जावं आरक्षणाचं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत विसरून जावं, अजित पवार असो किंवा पवारसाहेब असो त्यांची इच्छाच कधी नव्हती मराठ्यांना आरक्षण मिळावं. ते बाकी कुठल्याही समाजाला आरक्षण मिळालेलं चालेल पण मराठ्यांना नको, का कोणाच ठाऊक. कधी ते मराठ्यांच्या बाजूने बोलले सुद्धा नाही. पण ठाकरे सरकारने मराठ्याचा अंत बघू नये. असंख्य जे तरुण आहेत त्यांना आज रस्त्यावर आणण्याचं काम ठाकरे सरकारने केलं. मराठा तरुण तुम्हाला कधी माफ करणार नाही. आज मराठा समाज शांत आहे तर तुम्ही असं समजू नका हा नेहमीच शांत राहणारा समाज आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा लपायला जागा मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये, एवढं लक्षात ठेवावं ठाकरे सरकारने त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी. ह्याच्यावरती काय तोडगा काढावा नाही जरी काढायचं असेल तरी आम्हाला माहिती आहे ठाकरे सरकारच्या मनात काय आहे ते. पण तरुणांच्या जीवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात शिरली, उलटं काही झालं महाराष्ट्रामध्ये, तर त्याचे सगळी जी काही कारणं असतील ती फक्त ठाकरे सरकारमुळेच असतील, एवढं ठाकरे सरकारने लक्षात ठेवावं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.